राजावली येथील वाघराळपाडा या ठिकाणी सततच्या पावसामुळे दरड कोसळली आहे। यामध्ये एकाच कुटुंबातील दोन जण जखमी झाले असून इतर दोघांचा मृत्यू झाला आहे। पालिकेच्या आणि वसई तहसीलदारांच्या लाजखाऊ आणि हलगर्जीपणामुळे या ठिकाणी एका कुटुंबातील दोन जीवांना आपले प्राण गमवावे लागले आहे। वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत बोनसोडे यांना तालुक्यातील महसूल विभागाच्या अंतर्गत अनेक तक्रारी येतात, मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे। अनधिकृत बांधकामावर न्यायालयाने आदेश देऊनही महापालिका सावधगिरीची भूमिका घेण्याऐवजी गुप्त पद्धतीने अनेक प्रभागात भूमाफियांना सर्रास पाठिंबा देत आहे। याचे उदाहरण म्हणजे शेकडो RCCचे पक्के बांधकाम सुरू आहे, तसेच चंदनसार प्रभाग, बेलदार, वालीव आणि इतर भागांचा समावेश आहे। या महसूल विभागावर पालघर जिल्हाधिकारी माणिक गुरसाळ यांचे देखील नियंत्रण नसल्याचे दिसून येते।